नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत शिक्षक पात्रता परीक्षेबाबत त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर भरतीबाबत महत्त्वपूर्ण अपडेट आणि उपयुक्त माहिती घेऊन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न असतो मित्रांनो चॅनलवरती आपण एक व्हिडिओ टाकलेला होता शाळा बंद संदर्भातला आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगानेच हा नवीन व्हिडिओ घेऊन या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेलो आहे मित्रांनो एकूण जवळजवळ चार हजार सहाशे शाळा महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत ज्याची पटसंख्या दहाच्या खाली आहे अशा प्रकारची न्यूज गेले दोन दिवस संपूर्ण वर्तमानपत्र त्याचबरोबर प्रत्येक न्यूज चॅनलवरती झळकवली जात होती आणि ही जी बातमी आहे या बातमीच्या अनुषंगानेच आपण ती लिस्टसुद्धा एक पी डी एफ जी होती ती प्रसारित झालेली होती आणि ह्या शाळा बंद होतील अशा प्रकारची बरीचशी न्यूज आलेली होती आणि त्या अनुषंगानेच आपण आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेला होता आपल्या सर्व सबस्क्रायबर्स त्याचबरोबर आपले सगळे जे चॅनल पाहणारे धारक आहेत त्यांच्यासाठी मात्र आज त्या व्हिडिओ त्या बातमीच्या संदर्भाने एक दुसरी अपडेट येत आहे आणि ती टाकणे आपल्या ग्रुपवरती अतिशय महत्त्वाचं आहे कारण आपला ग्रुप किंवा आपला जो चॅनल आहे हा एकदम वस्तुनिष्ठ आणि खरी माहिती देतो त्यामुळे चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून चा मा कुठल्याही प्रकारचा अपप्रचार करण्याचा हेतू आपला नाही आहे त्यामुळेच तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या संदर्भाने एक स्पष्टीकरण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत मित्रांनो ती जी शाळाबंदची बातमी होती त्या बातमी संदर्भात शिक्षण मंत्र्यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि ते वक्तव्य काय आहे ते, ते सुद्धा आपण या ठिकाणी दाखवणार आहोत की ही बातमी ऐकून शिक्षणमंत्री थक्क कोरोनाच्या काळात नकारात्मक बातम्यांची संख्या कमी नाही त्यात अफवांचे पीकही येते एक आवई अशी सुटली आहे की राज्य सरकारने चार हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे हे ऐकून खुद्द शालेय शिक्षण मंत्री थक्क झाले आहेत असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी या अफवेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंत्री असताना ग्रामीण भागातील कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्री एकत्रीकरण करण्याची घोषणा केली होती त्यावेळी त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती आता नवे सरकार सत्तेत आहे कोरोनाच्या काळात कोणत्याही शैक्षणिक घडामोडी होत नाहीत अशा काळात पुन्हा शाळा बंद करण्याची बातमी माध्यमे आणि समाज माध्यमात आली आहे नव्या सरकारचा हा निर्णय कधी झाला कुठे झाला याचा कोणताही तपशील बातमीत नाही अधिकारी स्तरावरून या बातमीला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही मात्र मराठी सक्तीची मागणी लावून धरणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी देखील मराठी शाळा बंद केल्या जाणार असल्याची चर्चा सुरू केली आहे मुख्यमंत्र्यांना पत्रे पाठवली आहेत मात्र शाळा बंद करण्याचा निर्णय कधी झाला हे त्यांनाही माहीत नाही शिक्षण विभागाचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप आणि माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील ही बातमी म्हणजे अपोआ असल्याचे म्हटले आहे शिक्षण संचालनालय आणि मंत्रालय स्तरावरही शाळा बंद करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही मंत्र्यांनी देखील याबाबत कोणते आदेश दिलेले नाही तरी शाळा बंद केल्याच्या बातम्या कशा काय दिल्या जातात एखाद्या निराधार बातमीवरून अनेक लोक पत्रेवर सुरू करतात अशा बातम्यांमध्ये सरकारी दुजोरा असल्याशिवाय विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा अधिकाऱ्यांनी केले आहे शिक्षण मंत्री काय म्हणतायत की शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निदर्शनास या अफीची बाब आणून दिली असतात त्याही थक्क झाल्या सकाळशी बोलताना त्या म्हणाल्या की लॉकडाऊन सुरू आहे त्यात सध्या केवळ परीक्षांची चर्चा सुरू होती या काळात शाळा बंद करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही त्यामुळे निर्णय होण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशा बातम्या कशा दिल्या गे गेल्या याची चौकशी केली जाईल मात्र सध्या तरी शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही तर मित्रांनो आपण मागच्या जे व्हिडिओमध्ये ही जी माहिती दिलेली होती त्या माहितीचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आहे तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी माहिती दिली ती चुकीची आहे आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण मंत्री त्याचबरोबर सर्व जे काही अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी ते म्हणत आहेत की ही बातमी खोटी आहे ही बातमी अफवा आहे तर मित्रांनो शाळा बंद करण्याची जी बातमी आहे त्यावर कुठलाही विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया सध्या तरी होणार नाही अशा प्रकारचं वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आणि माझ्या चॅनलवरील ह्या व्हिडिओची सुद्धा चूक सुधारण्यासाठी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलेलो होतो निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घ्याल की आपण ज्या काही बातम्या देतो त्या बातम्या वस्तुनिष्ठ असतात आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची खोट नसते त्यामुळेच हा व्हिडिओ एक स्पष्टीकरणात्मक घेऊन आलेलो आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवे असाल तर गेट गेटॉम स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा अपडेटसह धन्यवाद